आता बघूयात महाफास्ट 100 बातम्या. कालच्या विषयावर पडदा टाकण्याचा विचार केलाय. तिन्ही पक्षांशी चर्चा करून कोल्हापूर उत्तरच्या जागेवर सायंकाळपर्यंत निर्णय घेऊ. सतीश पाटलांची प्रतिक्रिया. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. माझं काय चुकलं? मधुरी महाराजांच्या माघारीनंतर सतीश पाटलांना अश्रू अनावर. मला थोडा वेळ द्या, योग्य तो निर्णय घेतो. सतीश पाटलांची प्रतिक्रिया. सगळा प्रकार आश्चर्यकारक. उत्तर कोल्हापुरातून काँग्रेस मात्र गायब झाली. मधुरी महाराजांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर फडणवीसांची खोचक टीका. महाराष्ट्रातील जनता आता महायुतीला गायब करेल. कोल्हापूर उत्तरमधून पंजा गायब नाही. फडणवीसांच्या टीकेनंतर सतीश पाटलांचं प्रत्युत्तर. कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही 7 वेळा जिंकलेली आहे. 2019 अपघाताने हरलो. काँग्रेसने जागा आम्हाला सोडली नाही, हे दुर्दैव. मधुरी महाराजांनी माघार घेतल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया. शिंदेच्या नेतृत्वात आम्ही विधानसभा निवडणूक जिंकणार. शिंदेच्या नेतृत्वात राज्याची प्रगती जनता पाहते. फडणवीसांचं वक्तव्य. निवडणुकीनंतर अजित पवार किंगमेकर असतील तर शरद पवार शिंदेमध्ये काहीतरी सुरू. निवडणुकीनंतर कोण कुठे जाईल हे सांगता येत नाही. मलिक यांचं मोठं विधान. नवाब मलिकांवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. सर्व पक्षातील लोकांवर काही ना काही कारवाई झालेली आहे. मलिकांची उमेदवारी कायम राहणार. प्रफुल्ल पटेलांकडून ठाम भूमिका. आम्ही नवाब मलिकांचं काम करणार नाही, शेलारांकडून स्पष्ट. तर मलिकांनी भविष्यवाणी करू नये. शिंदे आणि शरद पवारांमध्ये चर्चा सुरू. मलिकांच्या विधानावर शेलारांची प्रतिक्रिया. नवाब मलिक आजपासून प्रचार सुरू करणार. सायंकाळी 5 नंतर रॅलीला सुरुवात होणार. अब्दुल सत्तार यांच्या प्रचार यंत्रणेवर भाजपचा बहिष्कार. सिल्लोड मतदारसंघात भाजपकडून सत्तारांना मोठा धक्का. शहराध्यक्ष कमलेश कठारी यांचं फडणवीसांना पत्र. शिंदेचे उमेदवार पाडण्यासाठी भाजप कामाला लागलाय तर भाजपचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदेगट कामाला लागलाय. अंबादास दानवेंचा मोठा दावा. हिना गावितांची भाजपला सोडचिठ्ठी. भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा. हिना गावित अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात. अक्कलकुवा मतदारसंघात हिना गावितांची बंडखोरी. किरण दगडेंकडून भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा. भाजपचे किरण दगडे भोरमधून अपक्ष निवडणूक लढणार. भोरची जागा अजित दरागटाला सुटल्यानं किरण दगडे अपक्ष लढणार. काही बंडखोरांनी राजीनामे दिल्यात. आज संध्याकाळपर्यंत सर्व माहिती घेऊन पक्षविरोधी कारवाई केल्यानं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. नाशिकच्या देवळाली मतदारसंघात महायुतीत गोंधळ. देवळालीमध्ये शिंदे गटासोबत अजित दारा गटाचे उमेदवारही रिंगणात. राजश्री अहिराव यांचा अर्ज रद्द झाला नसल्याची माहिती. राजश्री अहिराव यांचं नाटक 23 तारखेला उघड होईल. सरोज अहिरे देवळालीच्या अजित दारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार. देवळालीत राजश्री अहिरावांचा अर्ज कायम. मी मुंबईत चर्चा करणार. मुंबईत वरिष्ठ नेते मार्ग काढतील. देवळालीच्या जागेवर महायुतीत निर्माण झालेल्या पेचावर छगन भुजबळांचं वक्तव्य. धनुष्यबाण ही ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी ना एकनाथ शिंदेची. राज ठाकरेंचा डोंबिवलीतील सभेतून हल्लाबोल. शिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी. ज्या भाजपनं शिंदेना धनुष्यबाण दिलं त्यांच्यासोबतच राज ठाकरे. ते मोदी शहांची तळे उचलत आहेत. बाळासाहेब राज ठाकरेंना माफ करणार नाहीत. राऊतांचा टोला. बाळासाहेबांनंतर शिवसेना. धनुष्यबाणावर उद्धव ठाकरेंचा अधिकार. राज ठाकरेंच्या टीकेनंतर पेडणेकरांचं उत्तर. तर राज ठाकरे त्यांची प्रॉपर्टी शेजारच्या मुलाला देणार का? पेडणेकरांचा सवाल. लाडक्या बहिणींसाठी मी 10 वेळा जेलमध्ये जायला तयार. विरोधक म्हणाले 11 योजनांची चौकशी लावणार. मुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया. सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री पाटील अपक्ष निवडणूक लढवणार. काँग्रेसमधून बंडखोरी करत जयश्री पाटील निवडणुकीच्या मैदानात. निवडणुकीसाठी त्यांना हिरा हे चिन्ह मिळालं. फडणवीसांच्या लाडक्या ताईंना पोलीस महासंचालक पदावरून हटवलं. निवडणूक आयोगानं उशिरा का होईना शहाणपणाचा निर्णय घेतला. रश्मी शुक्लांवरून राऊतांचा टोला. शरद पवारांची बारामतीच्या शिरसू फळमध्ये योगेंद्र पवारांसाठी प्रचारसभा. नवीन पिढी तयार केली पाहिजे. प्रचारसभेत शरद पवारांचं वक्तव्य. फडणवीसांच्या राज्यभर 6 दिवसांमध्ये 21 सभा होणार. फडणवीस पश्चिम महाराष्ट्रासह अर्धा महाराष्ट्र दळून काढणार. 8 आणि 9 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींचं 4 ठिकाणी सभा घेणार. नागपुरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रॅलीला सुरुवात. संविधानाचा सर्वाधिक अनादर काँग्रेसने केलाय. फडणवीसांकडून हल्लाबोल. महायुतीची कोल्हापुरात पहिली एकत्रित प्रचारसभा. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. मेरी वेदर मैदानावर सभेचं आयोजन.
उद्धव ठाकरेंकडून आज प्रचाराचा शुभारंभ. उद्धव ठाकरेंची आज कोल्हापूरच्या आदमापुरात दुपारी 12:30 तर रत्नागिरीत संध्याकाळी 6:00 सभा. एकनाथ शिंदेंच्या सातारा पाटण हातकणंगले आणि कोल्हापुरात सभा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सीएम शिंदेंच्या सभांचा धडाका. सुनील शेळक्यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस मावळच्या मैदानात उतरणार. देवेंद्र फडणवीस लवकरच मावळमध्ये जाहीर सभा घेणार. मावळमध्ये सुनील शेळक्यांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध. उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरेंची तोफ कोकणात धडाडणार. 8 नोव्हेंबरला राज ठाकरेंची गुहागरमध्ये जाहीर सभा. मनसे सरचिटणीस वैभव केळेकर यांची माहिती. अजित दरा गटाचा उद्या जाहीरनामा प्रसिद्ध होणार. सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचं जाहीरनाम्यात आश्वासन असण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. चंद्रकांत दानवे आणि आसाराम बोराडेंनी जरांगेंची भेट घेतली. चंद्रकांत दानवे मुकरदनचे शरद पवार गटाचे उमेदवार तर आसाराम बोराडे परतूरचे ठाकरे गटाचे उमेदवार. पालघरमधील बंडखोर उमेदवार जगदीश धोडींची शिवसेना उपनेतेपदी निवड. अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर धोडींना शिंदेंकडून गिफ्ट. जालना जिल्ह्यात 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. वैध ठरलेल्या 228 अर्जांपैकी 119 उमेदवारांची निवडणुकीतून माघार. उत्तम जानकर 1 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील. जयसिंग मोहिते पाटील यांचा विश्वास तर शरद पवार गटाचे उमेदवार जानकरांचा प्रचाराला सुरुवात.